नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानासमोर जमलेल्या आपल्या हजारो समर्थकांसमोर बोलत असताना राज ठाकरे म्हणाले होते की शिवसेना प्रमुख बाळासाहेब हेच आपले दैवत आहेत, मात्र आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. माझा लढा हा माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे. तसंच जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर एका पत्राद्वारे सगळ्या बंडखोर आमदारांच्या वतीनं त्यात त्यांनी लिहिलं होतं की उद्धव ठाकरेंच्या भोवती जे बडवे आहेत त्यांच्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. तर जुलै 2023 रोजी वांद्रे येथील MET सभागृहात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे आपल्या भावना व्यक्त करत असताना म्हणाले की शरद पवार यांच्याबद्दल आजही आमच्या मनात प्रेम आहे. ते आमचे विठ्ठल आहेत, पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, त्यामुळे साहेब तुम्ही बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या ज्यावेळी बंड झाला आहे त्या त्यावेळी बडव्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पण बडवे म्हणजे नेमके कोण, त्यांचं नाव नकारात्मक अर्थानं का घेतलं जातं, काय आहे बडव्यांचा इतिहास, याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. अवघ्या महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचं, गोरगरिबांचं, वारकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भारतभरातून लाखो भाविक मोठ्या भक्तिभावानं, उत्साहानं आणि उत्कटतेनं पंढरपूरला येत असतात. याच पंढरपुरात विठ्ठलाची परंपरेनं पूजा करणारं पुजाऱ्याचं एक घर होतं आणि त्यांचं आडनाव होतं बडवे. ते नित्यनेमाने पांडुरंगाची पूजा करायचे, कारण विठ्ठलाच्या पूजेचा मान पिढ्यानपिढ्या याच घराण्याकडे होता. सुमारे 1000 वर्षांपासून म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीपासून हे घराणं पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करत असल्याचे पुरावे सापडतात. याच घराण्यात प्रल्हाद महाराज बडवे यांच्यासारखे महंत देखील झाले आहेत. पंढरपूर शहरावर ज्या ज्या वेळेला हल्ले झाले, नैसर्गिक संकटं आली, त्या त्या वेळेला त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचं संरक्षण केलं होतं. ते नियमितपणे विठ्ठलाची पूजा तर करायचेच, पण पंढरपूरच्या मंदिराचे नित्योपचार आणि व्यवस्थापन करण्याचं कामसुद्धा पाहायचे. पण मग आता सगळं असं सुरळीत असताना बडवे या आडनावाला नकारात्मक वलय का बरं मिळालं असेल? तर मंदिराचं व्यवस्थापन बडवे घराण्याकडं असल्यानं ते व्यवस्थापन पाहत असताना हळूहळू या घराण्याने विठ्ठल मंदिरावर मक्तेदारी दर्शवण्यास सुरुवात केली. असंही म्हटलं जातं की त्यांनी वारकऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. संत चोकामेळासारख्या संतांनी देखील त्यांच्या अभंगातून बडव्यांकडून त्रास होत असल्याबद्दल विठ्ठलाकडं नाराजी व्यक्त केली आहे. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारती आयसा काहीतरी अपराध, असं संत चोखामेळांनी अभंगात लिहिल्याचं आढळतं. जवळपास 100 अधिक वर्ष बडवे आणि वारकरी समाज यांच्यात वाद सुरू होते. विठ्ठलाच्या दर्शनामध्ये बडव्यांची येणारी आडकाठी, अपुरं नियोजन आणि बडव्यांचं वाढलेलं वर्चस्व यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यामुळे 1967 साली सर्वप्रथम राज्य शासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली. विठ्ठल मंदिरावरील बडवे घराण्याचे परंपरागत अधिकार काढून घेण्यासाठी या समितीने अहवाल सादर केला. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर कायदा 1973 अस्तित्वात आला. या कायद्याद्वारे विठ्ठल मंदिरावर हक्क दाखवणाऱ्या सर्वांचे अधिकार गोठवण्यात आले. मग त्याविरोधात बडव्यांनी 1974 याचिका दाखल करून त्यामध्ये त्यांनी म्हटलं की विठ्ठल रुक्मिणी मंदिर कायदा 1973 हा आमच्यावरील अन्याय आहे. यासाठी 40 बडव्यांनी न्यायालयीन लढासुद्धा दिला, मात्र सर्व निकाल बडवे घराण्याच्या विरोधात लागल्यानं 14 जानेवारी 2014 रोजी विठ्ठल मंदिर पूर्णपणे शासनाच्या ताब्यात आलं. आता महाराष्ट्रातील जनतेवर वारकरी संप्रदायाचा मोठा पगडा आहे. बडव्यांनी वारकऱ्यांना जो त्रास दिला त्यातून लोकांची अशी भावना झाली की विठ्ठलाचं दर्शन घेताना आम्हाला बडवे त्रास देतात. म्हणून महाराष्ट्रात आपल्या नेत्याच्या आसपास असणारे लोक जे नेता आणि आपल्यात अडथळा ठरतात किंवा नेता आणि कार्यकर्ता यांच्यात दुरावा निर्माण करतात त्यांनाच बडवे म्हणण्यास सुरुवात झाली. तर आशा करतो की बडवे नावामागचा इतिहास तुमच्या लक्षात आलाच असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.